परदेशमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनपूर्वक स्वागत। तर हे आपण गौरी गणपती स्पेशल डेकोरेशनसाठी मैद्यापासून फुलपाखरं कसे बनवायचे ते पाहणार आहोत। साधे आणि सोप्या पद्धतीने झटपट रेसिपी आहे, तर चला मग कसे बनवायचे ते पाहूयात। फुलपाखरं बनवण्यासाठी मी इथं मैद्यामध्ये कलर टाकून चार कलर आणि एक मैद्याचा पांढरा कलर असे गोळे बनवून घेतलेत। तर चला मग सुरुवात करूया आपण। तर सर्वप्रथम आपण सर्व कलरच्या एक एक गोळ्या काढून घेणार आहे आणि ह्याच्या आपण छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घेऊया। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे। तर ह्याच्या आपण आता हातावरती व्यवस्थित अशी गोळी बनवून घेऊया, थोडंसं मऊ करून आणि ह्याच्या पुऱ्या लाटून घेऊ। तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपण जितकी पातळ बनेल तितकी पातळ पुरी बनवून घेऊया। तुम्ही पाहू शकता सर्व कलरचे पुऱ्या लाटून झाले। तर ग्लाशाच्या साह्यानं सर्व पुऱ्याचा आपण गोल गरगरीत अशी पुरी काढून घ्यायचं आहे। एक्स्ट्राचा भाग काढून घ्यायचा, ह्याचा आपण नंतर वापर करूया। तर तुम्ही पाहू शकताय ठिकाणी मी लाल कलरची पुरी घेतली आहे। तर आपण हिचं एक कट काढून घेऊया व्यवस्थित। तर एक कट काढून घेतलेलं आहे, फिरवून ह्या बाजूने आपणाला दोन कट काढून घ्यायचे आहेत। लक्षात ठेवायचं की पलीकडलं कट ह्या दोन कटच्या आत आलं पाहिजे। तर तुम्ही पाहू शकता ह्या दोन कटच्या आत आलेला आहे। तर आपण आता काय करणार आहे, ह्याला तुम्ही चमच्याच्या साह्यानं केलं तरीही चालेल। तर ही मधली बाजू आपण बोटाच्या साह्यानं जोडून घेऊया। तर आपण जोडून घेतलेली आहे आणि हा जो आपला आतला कट आहे तो आपण पाणी लावून थोडंसं या ठिकाणी पॅक करून घेऊया। तर तुम्ही पाहू शकता। आणि आता आपण काय करायचं आहे, ह्या कटला आपण छोटे छोटे दोन्ही साईडनं दोन कट देऊया। दोन कट झालेले आहेत। तर आपण हे फुलपाखराच्या पंखाला पीळ मारून घेऊया, चारी पण पंखाला। यावर आपण थोडीशी कंगव्याच्या साह्यानं डिझाईन काढूया। तर डिझाईन काढण्यासाठी मी छोटी बाजू वापरत आहे कंगव्याची। तर तुम्ही पाहू शकता तर आपलं लाल कलरचं फुलपाखरं बनवून तयार आहे। तर हे असेच फुलपाखरं आपण दुसरे पण बनवून घ्या। तर त्यासाठी मी या ठिकाणी ऑरेंज कलर घेतलेला आहे। तुम्हाला आणखीन एक मी या ठिकाणी एक कट काढून घ्यायचं आहे आपणाला आणि ह्या कटच्या दोन्ही साईडला येईल असं आपणाला दोन कट काढून घ्यायचे आहेत। तर ह्या ठिकाणी आपण दोन कट काढून घेतले। दोन कट काढून घेतल्यानंतर हा मधला भाग आपणाला जोडून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला हा फुलपाखरं तयार होईल। तर तुम्ही पाहू शकता व्यवस्थित जोडला गेलेला आहे आणि हा दोन कट असलेला भाग आपण आत जोडून घेऊया या ठिकाणी। आणि अगोदर आपण ह्यावरती डिझाईन काढून घेऊया। तरी कुठलेही येणं काढलं तरी चालेल, छोटी किंवा मोठी। तुम्ही पाहू शकता डिझाईन काढून आपली झालेली आहे। तर ह्याला आपण छोटेसे पीळ देऊया पंखांना, कारण पंख ओरिजिनल वाटले पाहिजेत। या ठिकाणी आपण छोटेसे दोन कट देऊया दोन्ही साईडला। पाहू शकताय आपलं दुसरं पण फुलपाखरं बनवून तयार आहे। तर तुम्ही पाहू शकताय आपण पिवळं फुलपाखरं बनवत आहे। तर हा मधला कट दिलेला आतमध्ये चिटकावून घ्यायचा आहे। साईडला दोन छोटेसे कट काढलेले आहेत, तुम्ही पाहू शकताय। आणि फुलपाखराच्या पंखाला पीळ देऊन घेऊया आपण।
आणि कंगव्याच्या साहाय्याने आपण ह्यावरती डिझाईन काढून घेऊया। पाहू शकता वरती ही काय आवडलं तर तुम्ही काढू शकता डिझाईन थोडीशी नॉर्मल, तर तुम्ही पाहू शकता आपलं पांढरे ही फुलपाखरू बनून तयार आहे। आपली सर्व फुलपाखरे बनून तयार आहेत।